हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एंगेज टू टेक बाय डॉक्टर विजय शिरसाट. फ्रेंड्स, हियर इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस कंकॉर्ड सिस्टम इन इंग्लिश. फ्रेंड्स, सो फार वी हैव डिस्कस्ड डिफरेंट टाइप्स ऑफ कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट एंड वर्ब इन सम अर्लियर वीडियोज. हियर वी आर गोइंग टू कंप्लीट द रिमेनिंग टाइप्स ऑफ कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट and verb here in the present video. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी मधील कंकॉर्ड सिस्टम म्हणजे सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट, म्हणजे वाक्यात कर्ता आणि क्रियापद हे कसं चालतं, हे सगळं आपण डिस्कस करतो आहोत. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंटचे काही प्रकार बघितलेले आहेत. काही उरलेले प्रकार या व्हिडिओ मध्ये आपण आता डिस्कस करणार आहोत. या आधी जे आपण सहा प्रकार बघितलेले आहेत सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे, ते म्हणजे जर कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा अनेकवचनी असलं पाहिजे, कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा एकवचनी असलं पाहिजे, जर का त्या वाक्यात क्लॉज वापरला असेल सब्जेक्ट म्हणून तर तो क्लॉज नेहमीच सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून वापरला जातो आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. त्याचबरोबर जर का वाक्यामध्ये प्रिपोजिशनल फ्रेज सब्जेक्ट म्हणून म्हणजे कर्ता म्हणून वापरली गेली असेल तर ती नेहमीच सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे म्हणून वापरली जाते आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. त्याचबरोबर असे बरेच नाउन इंग्लिशमध्ये आहेत की जे अनेकवचनी वाटतात, प्लुरल वाटतात, पण ते सिंग्युलर असतात आणि म्हणून त्यांच्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. काही नाउन्स हे त्यांच्या शेवटी एस नसल्या कारणाने सिंग्युलर वाटतात परंतु ते प्लुरल असतात आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा प्लुरल असलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर या आधी जे व्हिडिओज मी तयार केलेले आहेत कंकॉर्ड सिस्टमवर, कृपया ते सगळे व्हिडिओज आपण पुन्हा बघावेत. तर चला मग आता कंकॉर्ड सिस्टम किंवा कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब याच्यातले जे काही उरलेले टॉपिक्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया आता आपण या ठिकाणी कंकॉर्ड सिस्टम ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट हे याच्यातला जो काही पुढचा टॉपिक येतो. विद्यार्थी मित्रांनो, जर का दोन किंवा दोनपेक्षा अधिक नाउन्स म्हणजे नामे अँडने जोडलेले असतील तर ते नेहमीच प्लुरल सब्जेक्ट म्हणजे अनेकवचनी कर्ता म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं, ट्रीट केलं जातं आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा अनेकवचनी असलं पाहिजे. इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगतो, इफ देर आर टू ऑर मोर सिंग्युलर नाउन्स कनेक्टेड बाय अँड इन अ सेंटेन्स दॅट सब्जेक्ट शुड ऑलवेज बी ट्रीटेड ॲज अ प्लुरल सब्जेक्ट बिकॉज टू नाउन्स आर कनेक्टेड टुगेदर युझिंग अँड देअरफॉर it is a plural subject and therefore it should be followed by a plural verb. yes, tar tacha examples ata apan baghuya. tar baga ya tikani tobacco and alcohol are injurious to health. tar ya tikani baga tobacco and alcohol he don nouns tobacco ani alcohol he don nouns and ya कंजंक्शनने जोडलेले आहेत आणि म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा आर प्लुरल आहे. टोबॅको अँड अल्कोहोल आर इंज्युरियस टू हेल्थ म्हणजे टोबॅको अँड हे अल्कोहोल हे दोन नाउन्स अँड ने जोडलेले आहेत आणि म्हणून त्यानंतर प्लुरल व्हर्ब त्या ठिकाणी आलेला आहे. ऑइल अँड वॉटर डू नॉट मिक्स. ऑइल नाउन वेगळे, वॉटर वेगळे आणि अँड ने जोडलेले आहेत आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद डू अनेकवचनी क्रियापद आहे आणि म्हणून ऑइल अँड वॉटर हा अनेकवचनी कर्ता आहे आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा डू हे अनेकवचनी क्रियापद आहे. ऑइल अँड वॉटर डू नॉट मिक्स. पुढचं बघा, ही अँड आय हे दोन प्रनाउन्स अँड ने जोडलेले आहेत आणि म्हणून तो अनेकवचनी करता आहे, दॅट सब्जेक्ट इज प्लुरल
आणि म्हणून त्यानंतर येणारं जे काही क्रियापद आहे वर हे सुद्धा अनेक वचनी आलेलं आहे. ही अँड आय वर टुगेदर ऍट ऑक्सफर्ड. तर या एक्झाम्पल मध्ये सुद्धा ही आणि आय हे अँड ने जोडलेले आहेत म्हणून नंतर येणारं क्रियापद हे अनेक वचनी आहे कारण की तो अनेक वचनी सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर सुमती, सुमित्रा अँड सुशीला हे तीन नाउन्स अँड ने जोडलेले आहेत. सुमती, सुमित्रा अँड सुशीला हे तिघं नाउन अँड ने जोडले असल्या कारणाने हा जो सब्जेक्ट आहे हा प्लुरल सब्जेक्ट आहे आणि तो प्लुरल असल्या कारणाने त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्लुरलच आहे. आणि म्हणून बघा सुमती, सुमित्रा अँड सुशीला आर ग्रेट फ्रेंड्स हे वाक्य या वाक्यामध्ये तीन नाउन्स अँड ने जोडलेले आहेत म्हणून तो अनेक वचने करत आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा अनेक वचने आहे. क्रिकेट अँड टेनिस, क्रिकेट अँड टेनिस हे दोन नाउन या ठिकाणी अँड ने जोडलेले आहेत आणि म्हणून हा सुद्धा अनेक वचने करत आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद आर हे सुद्धा अनेक वचने आहे. क्रिकेट अँड टेनिस आर हिज फेवरेट गेम्स. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दोन नाउन्स अँड ने जर एकत्र जोडलेले असतील तर तो नेहमीच अनेक वचनी करता म्हणून त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे किंवा ट्रीट केला गेला पाहिजे आणि त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा हे अनेक वचनी असलं पाहिजे. पुढचं बघा माय फादर अँड मदर वॉन्ट मी टू कम्प्लीट इंजिनिअरिंग. या ठिकाणी माय फादर अनेक वचनी आहे, माय मदरही अनेक वचनी आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं अँड म्हणून त्यांना दोघांना अँड ने जोडलेलं आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद वॉन्ट हे अनेक वचने आहे. आता कोणते क्रियापद अनेक वचने असतात आणि कोणते एक वचन असतात हे सुद्धा मी थोडक्यात आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे पण मी त्या ठिकाणी आर, एम, इज, वॉज, वर यांच्याबद्दल बोललेलो आहे. या ठिकाणी वॉन्ट आलेलं आहे, मुख्य क्रियापद आलेलं आहे. या हे वॉन्ट अनेक वचने हे आपण कशावरून सिद्ध करणार कारण की त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागलेलं नाही. या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. ज्याचा आपण रूट फॉर्म वापरतो किंवा बेस फॉर्म वापरतो ते क्रियापद अनेक वचनी असतं आणि अनेक वचनी करत्यानंतर ते क्रियापद वापरतात आणि म्हणून त्या ठिकाणी वॉन्ट आलेलं आहे. माय फादर अँड मदर वॉन्ट मी टू कम्प्लीट इंजिनिअरिंग. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर का दोन किंवा दोन पेक्षा अधिक नामे अँडने जोडलेले असतील तर तो सब्जेक्ट अनेक वचनी सब्जेक्ट किंवा कर्ता म्हणून वापरला गेला पाहिजे आणि त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अनेक वचनी असलं पाहिजे. तर आता पुढचा प्रकार बघूया या ठिकाणी आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मधला. तर बघा हा जो पुढचा प्रकार आहे तो असा आहे की व्हेन टू सिंग्युलर नाउन्स कनेक्टेड बाय अँड एक्सप्रेस द सेम आयडिया दे आर फॉलोड बाय अ सिंग्युलर वर्ब. बघा व्हेन टू सिंग्युलर नाउन्स दोन सिंग्युलर नाउन्स जर का अँड ने जोडलेले असतील पण मात्र ते एकच कुठली तरी आयडिया व्यक्त करत असतील दे एक्सप्रेस द सेम आयडिया दे आर ऑलवेज फॉलोड बाय अ सिंग्युलर वर्ब. म्हणजे आपण याच्या आधी बघितलं दोन नाउन्स किंवा दोन पेक्षा अधिक नाउन्स अँड ने जोडलेले असतील जनरली तर तो अनेक वचने करता असतो. या ठिकाणी पण दोन नाउन अँड ने जोडलेली आहेत परंतु ते एकच गोष्ट एक्सप्रेस करतात. दे एक्सप्रेस द सेम आयडिया एकच कॉन्सेप्ट ते सांगतात. तर ते तो सब्जेक्ट हा नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणूनच ट्रीट व्हावा असा नियम हा अशा प्रकारचा हा एक सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे. आता याचे एक्झाम्पल्स आपण बघूया या ठिकाणी. बघा एज अँड एक्सपिरियन्स इज अ टीचर टू मॅन. एज अँड एक्सपिरियन्स बघा एज वेगळं नाव आहे, येस एक्सपिरियन्स वेगळं नाव आहे आणि हे दोन नाउन्स अँड ने जोडलेले आहेत. येस हे दोन नाउन्स अँड ने जोडलेले आहेत आणि म्हणून त्यानंतर येणारा इज हा सिंग्युलर वर्ब लक्षात ठेवा. एज अँड एक्सपिरियन्स इज अ टीचर टू मॅन म्हणजे एज अँड एक्सपिरियन्स बोथ द नाउन्स रेफर टू द सेम आयडिया. दोघं नाउन्स एकच कॉन्सेप्ट त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि म्हणून त्या ठिकाणी एज अँड एक्सपिरियन्स हे दोन नाउन जरी अँड ने जोडलेले असले
तरी आपण तो सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट करतो आणि म्हणून त्यानंतर येणारा इज हे सिंग्युलर फर त्या ठिकाणी वापरलेलं आहे. बघा, स्लो अँड स्टेडी विन्स द मॅच. स्लो अँड स्टेडी बोथ द नाउन्स आर कनेक्टेड टुगेदर अँड दे रेफर टू द सेम थिंग. दे एक्सप्रेस द सेम आयडिया अँड देअर फॉर माय डिअर फ्रेंड्स इवन दो बोथ द नाउन्स आर कनेक्टेड टुगेदर बाय अँड that refers to the singular same idea, they refer to the same idea and that is treated as a singular subject. आणि म्हणून या ठिकाणी मुख्य क्रियापदाला एस लागले बघा, आणि म्हणून मुख्य क्रियापदाचं या ठिकाणी सिंग्युलर फॉर्म म्हणजे सिंग्युलर व्हर्ब या ठिकाणी वापरलेला आहे. स्लो अँड स्टडी विन्स द मॅच. पुढे बघा, द लॉंग अँड द शॉर्ट ऑफ द मॅटर इज. द लॉंग अँड द शॉर्ट of the matter is the whole department is corrupt. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे एखादं खरं म्हणायचं झालं तर संपूर्ण डिपार्टमेंट करप्ट आहे. द लॉंग अँड द शॉर्ट म्हणजे एकंदरीत म्हणायचं झालं, खरं म्हणायचं झालं तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. द लॉंग अँड द शॉर्ट ऑफ द मॅटर इज दॅट द होल डिपार्टमेंट इज करप्ट. म्हणजे द लॉंग अँड शॉर्ट दे रेफर टू द सेम आयडिया. The long, actually phrase here, the long and the short of the matter, even though both the nouns are connected together, both the, actually the subjects that are connected together, they are connected together by and therefore that is treated as a singular subject and therefore there is a singular verb, yes, is. In this way, here in this example also, my dear friends, the two nouns are connected together using and. But they refer to the same idea, they express the same idea and therefore that subject is treated as a singular subject and therefore it is followed by a singular verb. Pude baga, bread and butter is what they want, is what they want. Bread and butter is what they want. Bread, butter, dogha nouns and ne jodlele. Bread and butter manje kay? Earning, living, yes. Bread and butter is aplya marathi tala mhanatat रोजी रोटी. ब्रेड अँड बटर इज व्हॉट दे वॉन्ट म्हणजे त्यांना काय हवंय, तर रोजगार हवाय. त्यांना काय हवंय, दैनंदिन जे आपण म्हणतो ते त्याला हवंय, रोजी रोटी कमवायची त्यांना, त्यांना ते हवंय, बाकीचं काही नकोय त्यांना, येस. राईस अँड, पुढचं एक्झाम्पल बघा, राईस अँड करी इज फूड. राईस करी दोन जरी नाउन्स अँड ने जोडलेले असले तरी दे एक्सप्रेस द सेम आयडिया, दे रेफर टू द सेम थिंग अँड देअरफॉर verb, singular verb is used after that noun, after that subject. Rice and curry is good food. Time and tide waits for none. Time and tide, both the nouns connected by and express the same idea and therefore it is treated as a singular subject and therefore it is followed by a singular verb, waits. Baka, wait la s laglele, yes. Time and tide waits for none. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की दोन नाउन्स अँड ने जोडलेले असतील परंतु ते दोघं एकच आयडिया, एकच कॉन्सेप्ट व्यक्त करत असतील. दे रेफर टू द सेम थिंग, दे एक्सप्रेस द सेम आयडिया, दॅट इज ट्रीटेड ॲज अ सिंग्युलर सब्जेक्ट. दॅट इज ट्रीटेड ॲज अ सिंग्युलर सब्जेक्ट अँड इट शुड बी फॉलोड बाय अ सिंग्युलर व्हर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कंकॉर्ड सिस्टम ऑफ किंवा कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब याचे दोन प्रकार बघितलेले आहेत आणि ते म्हणजे दोन प्रकार म्हणजे इफ टू नाउन्स आर कनेक्टेड टुगेदर बाय अँड दॅट इज ऑर दॅट शुड बी युज्ड ऍज अ सिंग्युलर सब्जेक्ट, दॅट शुड बी ट्रीटेड ऍज अ सिंग्युलर सब्जेक्ट. Sorry, if two nouns are connected by and, that should be treated as a plural subject and it should be followed by a plural verb. And dusra prakar, if two nouns are connected together by and, but both the nouns express the same idea, that should be treated as a singular subject and singular verb should be used after that subject. These two types of concord of number between subject and verb we have discussed here in this video. We shall discuss the remaining types of concord of number between subject and verb in the next video.
हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये या उद्देशाने आपण आता पुढचे जे प्रकार आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.